पर्यावरणपूरक वातावरण निर्माण निर्माण करण्यासाठी वृक्षादन हे मराठवाड्यातलं जेमतेम 5% आसपास आहे, परंतु वृक्ष लागवडीसाठी परभणी जिल्हा मला सर्वात पूरक अशा प्रकारचा जिल्हा आहे असं मी समजतो। या जिल्ह्यात सुपीक जमीन, नद्यांचं खोरं, वर्षभर धरणाच्या माध्यमातून कॅनलचं पाणी येतं, अशा अवस्थेमध्ये आपण 33% जर वृक्षादन आपण जर केलं, वृक्ष लागवड, तर आपण खऱ्या अर्थाने ऑक्सिजनची पातळी जी झाडांच्या माध्यमाने निर्माण होते ती चांगली पातळी निर्माण करू शकतो। इवन तापमान पृथ्वीचं 45%च्या वर जातं आहे, परभणीमध्ये तापमान 45%च्या वर जातं आहे, पाऊस अनियमित पडतो, या सगळ्यांवर मात करण्यासाठी आपण जर वृक्ष लागवड प्रामाणिकपणे केली आणि वृक्षाची जोपासना केली तर आपण खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक वातावरण परभणीमध्ये निर्माण करू शकतो। तशा प्रकारची निसर्गाची पूरक परिस्थिती आहे। म्हणून मी सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण सर्वांनी याच्यात सहभाग नोंदवून नागरिकांमध्ये विद्यार्थी आहेत, सरपंच आहेत, त्यानंतर अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, इंडस्ट्रियलिस्ट आहेत, इतर सर्व नागरिकांनी याच्यात हिरिरीने भाग घेऊन वृक्षाची लागवड करायची। वृक्ष लागवड करत असताना आपण एवढे नशीबवान आहोत की जूनच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला पाऊस पडतो आहे, म्हणजे आज 200 मिलीमीटर इतका पाऊस आपल्याकडे पडला आहे, हे खूप चांगली बाब आहे। अशा अवस्थेमध्ये आपण जरी उद्दिष्ट शासनाने दिलेलं असलं त्याच्यापेक्षा पुढं जाऊन आपण जास्तीत जास्त वृक्षाची लागवड करायची। ही करत असताना आपण विद्यार्थी आणि सर्व नागरिकांना आम्ही आवाहन केलेलं आहे, तशा प्रकारचं परिपत्रक काढलेलं आहे। याउपर मी नागरिकांना अशी विनंती करेन की आपण वर्षभर जी वेगवेगळी फळं खातो किंवा आताच्या मोसमाचा जर विचार केला तर आंब्याचा मोसम सुरू आहे, जांभळं आहेत, मार्केटमध्ये पेरू आहेत, अजून वेगवेगळी ही फळं आहेत, या फळांच्या बिया कुठेही न टाकता याचं संकलन करा आणि तुमच्या सोयीप्रमाणे तुमच्या शेतामध्ये नदीच्या कडेला, कॅनॉलच्या कडेला, रस्त्याच्या बाजूला, परसबागामध्ये या बिया याच 2 महिन्यात जर आपण पुरल्या म्हणजे रुजवल्या, त्याला बुजवल्या चांगल्या, तर आपोआप त्याचं चांगलं रोप तयार होऊन झाड येतं। निंबाच्या जरी बिया जरी गोळा केल्या या कालावधीमध्ये अतिशय पिकलेले सुबक अशा प्रकारचं कडुलिंबाचं बी आहे, त्याला पाखरं खातात आणि पाखरं खाऊन त्यानंतर खोप्यात जिथं बसल्यानंतर हे बी खाली पडतं आणि तिथून लिंबाची झाडं तयार होतात। माझं अशी विनंती सर्व नागरिकांना, आपण जिथं तुम्हाला वेळ मिळाला परसबागेमध्ये, गावात, शेतात कडुनिंबाची प्रचंड झाडं आहेत आपल्याकडे, कडुनिंबाच्या झाडाखाली बसा, थोड्या लिंबुळ्या वेचा आणि तुम्हाला डोंगरात, डोंगराच्या माथ्यावर, कॅनलच्या कडेला जिथं जिथं जागा मिळतील लिंबोळीच्या ह्या जर बिया प्रचंड मोठ्या प्रमाणात जर रुजवल्या तर कडुनिंबाची कितीतरी झाडं येऊ शकतात। कडुनिंबाचं झाड मराठवाड्याच्या या भूमीवर मोठ्या प्रमाणावर येतं, तशी कडुनिंबाच्या झाडाला इथली परिस्थिती पोषक आहे। म्हणून माझी विनंती सर्वांना की इतरही बरेचसे बी असतात, म्हणजे कारं आहेत, चारं आहेत, धामुणी आहेत, कामुडी आहेत, खूप काही बी आहेत, पण त्यापैकी मला लिंबाच्या वृक्षाला आपण लावत असताना मोठ्या प्रमाणात कडुलिंबाचे वृक्ष लावतो, माझं म्हणणं आहे की ह्या मोठ्या लिंबाच्या झाडाखाली गेल्यानंतर ज्या लिंबुळ्या असतात त्या गोळा करा आणि त्याबरोबर त्या त्या ठिकाणी रोपवण करा, मोठ्या प्रमाणात कडुलिंबाचे झाड आपल्याला दिसू शकतात। यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा असं मला वाटतं। आपण हरित परभणी किंवा करोनाच्या धर्तीवर आज जगभर आपण ज्या गोष्टी अनुभवल्या की पर्यावरण नसल्यामुळे वेगवेगळे होणारे रोग, वेगवेगळे विषाणू, या सगळ्यावर मात करण्यासाठी आपल्याला वृक्षाची मोठ्या प्रमाणावर लागवड, त्याची जोपासना करावी लागणार आहे। यासाठी परभणीकरांनी या वृक्ष लागवडीसाठी सर्वांनी सहकार्य करावे आणि आपल्या आरोग्याचे आपणच खऱ्या अर्थाने रक्षक आहोत, अशा पद्धतीची भूमिका वठवावी अशी मी सर्वांना विनंती करतो। उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत जिल्हा परिषद परभणी, वृक्ष लागवड 2021 अंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व्हावी या उद्देशाने जिल्हा परिषद परभणीने विविध उपक्रम हाती घेतलेले आहेत। यामध्ये हरितग्राम सामाजिक दायित्व हा एक उपक्रम आहे, यामध्ये सर्व कर्मचारी अधिकारी यांनी काही वृक्षाचं दायित्व स्वीकारून त्याची लागवड करायची आहे। सुमारे 1 लाख झाडं याच्या माध्यमातून लागणार आहेत। यानंतर गाव तेथे घनवण हा एक उपक्रम हाती घेतलेला आहे,
एकूण सर्व 704 ग्रामपंचायतीमध्ये किमान 300 झाडांचं एक घनवन तयार करण्यात येणार आहे। याबाबत सविस्तर असं गाईडलाईन्स इश्यू केलेले आहे। त्यानंतर बिहार पॅटर्न वृक्ष लागवड एमर्जेस अंतर्गत गावाच्या दुतर्फा रस्त्यावर शासकीय जमिनीवर 200 एक गट किमान लावावा अशा सूचना सुद्धा दिलेल्या आहेत। यानंतर शेतकऱ्याच्या बांधावर वृक्ष लागवड, शेतकऱ्याच्या शेतीमध्ये वृक्ष लागवड ही पण करण्यात येणार आहे। यानंतर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून स्थानिक प्रजातींच्या बिया जमा करणं सुरू आहे आणि जिल्हाभरामध्ये 1 जुलै या एकाच दिवशी या बिया बांधावर, तलावाच्या परिसरामध्ये, रस्त्याच्या बाजूला रुजवण्यात येणार आहेत। यानंतर एक आम्ही ट्री ब्रिगेड नावाची संकल्पना मांडली आहे। यामध्ये जे वृक्षप्रेमी अधिकारी कर्मचारी ट्री ब्रिगेडमध्ये इच्छुक आहेत काम करण्यास, त्यांच्यासाठी आम्ही गुगल फॉर्म शेअर केला आहे आणि या गुगल फॉर्ममधून आतापर्यंत 100 लोकांची नोंदणी झालेली आहे आणि या सर्व लोकांना आम्ही एकत्र करून त्यांना तालुका डिवाइड करून या सर्व वृक्ष लागवडीवर नियंत्रण मार्गदर्शन करण्यासाठी नेमणूक करत आहोत आणि यामुळे जिल्ह्यामध्ये भरीवशी वृक्ष लागवड होईल, चांगली कामगिरी होईल आणि संगोपनसुद्धा चांगलं होईल अशी अपेक्षा आहे। याबरोबरच आम्ही स्मृती उद्यान निर्मिती हा पण एक प्रकल्प घेतलेला आहे। ज्या गावामध्ये स्मृती उद्यानासाठी पुरेशी जागा आहे, स्मशानभूमीमध्ये जागा आहे, अशा निवडक 100 ठिकाणाची आम्ही निवड केलेली आहे आणि त्या ठिकाणी आपल्या प्रियजनांच्या आप्तेष्टांच्या स्मृतिप्रित्यर्थ वृक्षांची लागवड लोकसहभागातून करण्यासाठी आम्ही आवाहन केलेलं आहे। त्याबरोबरच परभणी जिल्ह्यातून गोदावरी, दुधना, पूर्णा, करपरा, लेंडी अशा वेगवेगळ्या नद्या वाहतात आणि या नद्यांच्या प्रवाहासोबत झीज होत असते, त्यामुळे बांबूची लागवड करण्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला आहे आणि या नद्यांच्या पात्रावर जी गावं आहेत त्यांच्या त्या ठिकाणी आम्ही वृक्ष लागवड हाती घेणार आहोत। यानंतर आम्ही नाविन्यपूर्ण काही उपक्रम घेतलेले आहेत, त्यामध्ये वृक्षभेट आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आम्ही आवाहन केलं आहे की कोणत्याही शुभप्रसंगी स्वागतासाठी आपण प्रामुख्यानं फळाची किंवा फुलाची झाडं भेट म्हणून द्यावी आणि देणाऱ्या लोकांना आपण ज्याला देतोय त्यांना आग्रह धरावा की याची आपण जोपासना करा। आमच्या अंगणवाड्या आहेत तर त्या 1000 अंगणवाड्यामध्ये आम्ही परसबागांसाठी पण निर्देश दिले आहेत। आमचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला बालकल्याण याच्या मार्गदर्शनाखाली ते चालू आहे काम। अशा प्रकारच्या वेगवेगळ्या संकल्पना मांडून आम्ही जिल्हाभरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व संगोपनाचं काम करत आहोत। मी सर्वांना आवाहन करतो की आमच्या ट्री ब्रिगेडमध्ये आपण नोंदणी करावी व या सर्व कार्यामध्ये हातभार लावावा। धन्यवाद।